लोकसभा उमेदवारीवरून नाशिक शिवसेना शिंदे पक्षामध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये वळणी लावली आहे, तर खासदार हेमंत गोडसे यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे. नेहमी गोडसेंसोबत असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी अनेकांनी जाणं टाळल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केलेली आहे त्यांनी, आणि तब्बल 1.5 तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. तर महानुभाव पंथाच्या नवरात्र उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचं सानप यांचं म्हणणं आहे. सानप आणि भुजबळांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. पुणे शहर काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरुषे यांना अचानकपणे पदावरून काढून टाकण्यात आलंय. त्यांच्या जागेवर प्रदीप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र दुसऱ्या गटाने या निर्णयाला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. आवाहन दिलाय. त्यानंतर सुरेश यांना पदावर कायम ठेवण्यात आल्याबाबतचे पत्र पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या केंद्रीय सरचिटणीसांनी केलं. आमचा कारभार सहकार महर्षींच्या काळापासून पारदर्शक आहे, त्यामुळे आम्हाला ईडी किंवा इतर तपास यंत्रणांची भीती वाटत नाही, असं विधान धैर्यशील मोहिते पाटील यांचे काका जयसिंग मोहिते पाटलांनी केलंय. तर भाजपा आमदार रणजित सिंग मोहिते पाटील वगळता इतर सर्व मोहिते पाटील कुटुंब 14 तारखेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही हे ईडीचे अधिकारी सुद्धा खासगीमध्ये कबूल करत आहेत, असा दावा गजानन कीर्तिकरांनी केलाय. जो कंपनीला काही नफा झाला त्याचा मोबदला सर्वांना धनादेशाद्वारे देण्यात आलाय, त्यामुळे घोटाळा वगैरे काही झालेलं नसल्याचं सांगत कीर्तिकरांनी मुलगा अमोल कीर्तिकरांची बाजू घेतली आहे. मात्र असं असलं तरी मी मुलाविरोधातच प्रचार करणार अशी ठाम भूमिका कीर्तिकरांनी घेतली आहे.